नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या महाराष्ट्राच्या लार्जेस्ट ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आलोक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या मागील लेक्चरमध्ये तुम्ही ज्या प्रकारे कमेंट करत आहात त्यासाठी नक्कीच मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. अशीच साथ तुम्ही देत राहा जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन टॉपिक आपल्या मागील लेक्चरप्रमाणे देऊ शकेल. आणि असाच काहीसा लेक्चर आज आपण चर्चेला घेणार आहोत. मित्रांनो, सध्या प्रत्येकाच्या सामान्याच्या मनात एक प्रश्न नक्की येत असेल की आपला मुख्यमंत्री कधी. अगदी 24 ऑक्टोंबर 2019 निवडणुकांचा निकाल लागला आहे, त्यानंतर दिवाळी देखील झाली, पण अजून देखील महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाही. या ओघातच एक बातमी आपल्या न्यूजमधून आणि अगदी आजच्या वर्तमानपत्रातून देखील आपल्याला ऐकायला मिळत असेल, आणि ती म्हणजे राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने. सामान्यांसाठी जरी ही फक्त बातमी असली तरी आपण MPSC करणाऱ्यांसाठी नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तोच मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, नेमकी राष्ट्रपती राजवट म्हणजे काय, किंवा घटनेमध्ये राष्ट्रपती राजवटी व्यतिरिक्त अजून कुठल्या तरतुदी आहेत, म्हणजे आणीबाणीविषयक तरतुदी, तर त्या तरतुदी आणि त्या तरतुदींवर कशाप्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते आज आपण अभ्यासणार आहोत. यानंतर मित्रांनो, या लेक्चरची जी PDF फाईल आणि ऑडिओ फाईल आहे ते तुम्हाला विजन स्टडी या वेब पोर्टलवर भेटेल, आणि विजन गव्हर्नमेंट जॉब हे जे आमचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे यावर देखील तुम्हाला याची ऑडिओ फाईल आणि PDF फाईल उपलब्ध होईल. मित्रांनो, विजन स्टडी हे जे आमचं वेब पोर्टल आहे या वेब पोर्टलवर सध्या टेस्ट सिरीजच्या ॲडमिशन ओपन आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन विषयानुसार किंवा कंबाईंड टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, ज्याचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अगदी मुबलक दरामध्ये या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही याचा फायदा घ्यावा असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. यानंतर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये मेन्शन केलेलं की कंबाईंडची बॅच कधीपासून सुरू होणार आहे, तर विजन स्टडी हे जे प्लॅटफॉर्म आहे हे लवकरच कंबाईनची नवीन बॅच घेऊन येत आहे, तर तुम्हाला त्या संधीचा फायदा घेता यावा म्हणून 15 नोव्हेंबर ही डेट जरी फिक्स नसली तरी 15 नोव्हेंबरपासून कंबाईनची नवीन बॅच सुरू होईल, आणि तुम्हा सर्वांना त्याचा नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल. तर आपण बघूया आपला आजचा लेक्चर, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट. तर राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? कलम 356 राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविणे अशक्य झाले अशी खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्य शासन आपल्या हाती घेतात, यालाच राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असे म्हटले जाते. म्हणजे मित्रांनो, नेमकं काय? तर आता जसं आपल्या इथे परिस्थिती निर्माण झाली आहे की निवडणुका झालेल्या आहेत, पण कुठल्याही पक्षाचा अजूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालाकडे प्रस्ताव गेलेला नाही आहे, तर अशावेळी राष्ट्रपतींना वाटतं की आपल्या घटनेनुसार हे राज्य चालत नाही आहे, आणि त्या टायमाला ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. आणि राष्ट्रपती राजवट 2 आधारावर लागू होते, एक म्हणजे कलम 356 आणि एक म्हणजे कलम 365. कलम 356 काय आहे? राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत, म्हणजे आत्ता जशी आपली परिस्थिती उद्भवली आहे ती. आणि कलम 365 काय आहे? केंद्राने निर्देशाचे पालन करण्यास कसूर केल्याचा परिणाम, म्हणजे केंद्राने एखादा कायदा लागू केला असेल आणि तो कायदा जर समजा राज्य सरकार लागू करत नसेल आपल्या इथे, तर राष्ट्रपती असं कलम 365 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. तर हे जे 2 फरक आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. कलम 356 काय आहे? की राज्यातली घटनात्मक यंत्रणा बंद पडला असं जेव्हा राष्ट्रपतींना वाटतं, आता हे राज्यपाल देखील राष्ट्रपतींना सुचवू शकतात किंवा राष्ट्रपतींना देखील याबाबत माहिती, राष्ट्रपती स्वतः देखील याबाबत माहिती घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. आणि कलम 365 काय आहे? तर केंद्राच्या निर्देशाचे पालन करण्यास कसूर केल्याचा, म्हणजे केंद्राने एखादा निर्देश राज्याला दिलेला आहे आणि ते राज्य पालन करत नाही आहे, तर त्या टायमाला कलम 365 राष्ट्रपती राजवट लागू होते. तर हे आपण राष्ट्रपती राजवटीबाबत बघितलं. यानंतर राष्ट्रपती राजवट जर लागू झाली तर त्याचे नेमके परिणाम काय होतात? तर राष्ट्रपती त्या राज्य शासनाची सर्व किंवा काही कार्ये तसेच राज्याच्या राज्यपालाचे व विधानमंडळ वगळता इतर संस्था व प्राधिकारी यांचे सर्व काही अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात. त्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेकडून वापरले जातील. म्हणजे राष्ट्रपती काय करतात की विधानमंडळाला जे अधिकार आहेत ते वगळून बाकी इतर ज्या सगळ्या संस्था आहेत त्याचं सरसकट नियंत्रण हे राष्ट्रपतीमार्फत केलं जातं, आणि विधानमंडळाला जे अधिकार आहेत ते अधिकार आपण संसदेकडे गेले जातात. म्हणजे आपल्या राज्यासाठी कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेकडे निघून जातो. त्यामुळे राष्ट्रपती जर राजवट लागू झाली तर आपल्या देश आपल्या राज्यासाठी कायदे करण्याचा अधिकार हा संसदेकडे असतो.
त्यानंतरचा राष्ट्रपती राजवटीचा परिणाम काय आहे, तर राष्ट्रपती राज्यातील कोणतीही संस्था किंवा प्राधिकारी यांच्याशी संबंधित घटनात्मक तरतुदी निलंबित करू शकतात. म्हणजे राष्ट्रपती कुठल्याही संस्थेचा किंवा कुठल्याही संस्थेच्या प्राधिकाऱ्याला निलंबित करू शकतात. म्हणजे जेव्हा आपलं सरकार राज्य सरकार अस्तित्वात असतं तेव्हा राष्ट्रपती अशा प्रकारची कृती करू शकत नाही, पण जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा एखाद्या संस्थेमार्फत राष्ट्रपती निर्णय आपला डायरेक्ट देऊ शकतात. त्यानंतर हे तर परिणाम झाले, पण या परिणामांचा आपल्या उच्च न्यायालय जे असतं त्या उच्च न्यायालयांवर नेमका परिणाम होतो का, तर उच्च न्यायालयांवर याचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे एखाद्या राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली असेल तरी पण देखील उच्च न्यायालयाचा जो दर्जा आणि अधिकार कार्य असतात ती समान असतात, आणि उच्च न्यायालयाच्या कुठल्याही बाबींमध्ये राष्ट्रपती हस्तक्षेप करू शकत नाही. आणि तेच आपल्या घटनेची खासियत आहे. म्हणजे आपण संघराज्य जरी स्वीकारलं, संघराज्य ही संकल्पना जरी स्वीकारलेली असली तरी आपलं जे न्यायालय आहे ते एकात्मक न्यायालय आहे, आणि ते आणीबाणीच्या दरम्यान देखील कायम राहतं हेच आपल्याला यामधून दिसतं. त्यानंतर राष्ट्रपती जे आहेत ते मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ भंग करतात. म्हणजे आत्ता सध्याच्या परिस्थितीला आपलं मंत्रिमंडळ किंवा आपली विधानसभा अजून स्थापितच झाली नाही, पण एखाद्या वेळेस जर असं असेल की मंत्रिमंडळ स्थापन असेल आणि विधानसभा देखील अस्तित्वात असेल, पण जर राष्ट्रपतींना वाटलं की राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि त्यांनी ती केली तर त्यांचं जे मंत्रिमंडळ असतं ते पूर्णतः बरखास्त केलं जातं. तर हे आपण राष्ट्रपती राजवटीबद्दल थोडक्यात बघितलं. यानंतर राष्ट्रपती राजवटीवर आणि एकंदरीतच आणीबाणीवर कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते आपण बघणार आहोत. तर आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो आणि याचे पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देणं अगदी सोपं आहे. 3 प्रकारच्या आणीबाणींचा आपल्या इथे आढळ आहे, पण नेमकं काय आहे की 3 प्रकारच्या आणीबाणीमध्ये कलम 365 चा देखील आपण समावेश करण्याचा प्रयत्न केला तर 4 आणीबाणी होतात आणि मग कुठेतरी आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून या प्रश्नाचा मी इथे हा प्रश्न इथे आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 3. घटनेमध्ये आणीबाणीचे 3 प्रकार आढळतात, कलम 352, कलम 356 आणि कलम 360. कलम 352 कुठली आणीबाणी, तर राष्ट्रीय आणीबाणी. म्हणजे एखाद्या वेळेस युद्ध झालं किंवा परकीयांनी आक्रमण केलं तर जी आणीबाणी लागू होते ती राष्ट्रीय आणीबाणी, आणि ही राष्ट्रीय आणीबाणी आपण इंदिरा गांधींच्या काळामध्ये अनुभवलेली आहे. त्यानंतर कलम 356 राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी, आणि हिला घटनात्मक आणीबाणी देखील म्हणतात असं आपण मागेच बघितलं. त्यानंतर कलम 360. कलम 360 जी आहे ती वित्तीय आणीबाणी. तर अशा या 3 प्रकारच्या आणीबाणी आढळतात आणि याच्यामध्ये कलम 365 चा समावेश आपण करू नये. फक्त 3च आणीबाणी आढळतात असं या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. भारताने आणीबाणी विषयक तरतुदी कोणत्या देशाकडून स्वीकारल्या आहेत? अगदी साधा प्रश्न आहे आणि या प्रश्नांचं बरेच जण उत्तर जर्मनी असं देतात, पण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी एकही नाही. जर्मनी वाटणं हे साहजिक आहे, कारण जर्मनीकडून आपण आणीबाणी विषयक तरतुदी न घेता आणीबाणी जेव्हा लागू होते त्या टायमाला जे मूलभूत हक्क आपले स्थगित होतात, म्हणजे कलम 19 आणि जे इतर जे मूलभूत हक्क आहेत ते जे सगळे निलंबित केले जातात, ती जी तरतूद आहे ती आपण जर्मनीकडून स्वीकारली आहे. आणि आपण आणीबाणीविषयक तरतूद कोणाकडून स्वीकारली आहे, तर भारतीय शासन कायदा 1935 आपण ही तरतूद स्वीकारली आहे. आणि भारतीय शासन कायदा 1935 आपण आणीबाणीविषयक तरतुदीच नाही तर त्या व्यतिरिक्त संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग आणि राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील या सर्व गोष्टी स्वीकारला आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर जो भारतीय शासन कायदा 1935 आहे त्याचा सुमारे 75% भाग हा आपल्या घटनेमध्ये आढळतो. तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवावं आणि हा जर प्रश्न परीक्षेत आला तर थोडासा अलर्ट राहायला पाहिजे की आणीबाणीविषयक तरतुदी आपण जर्मनीकडून नाही तर भारत प्रशासन कायदा 1935 घेतलेला आहे, आणि आणीबाणीविषयक तरतुदी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे आपण जर्मनीकडून स्वीकारलेलं आहे. तर या प्रश्नाचं महत्व तुम्हाला इथे कळलंच असेल. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर पुढचा प्रश्न आहे, आणीबाणीविषयक तरतुदी भारताच्या कुठल्या भागात व कलमांमध्ये आढळतात? आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, भाग 18
कलम 352 ते 360. मित्रांनो, इथे देखील 365 समावेश करण्यात आलेला नाही आहे, तर तुम्ही हे देखील लक्षात ठेवावं की आणीबाणी विषयक ज्या तरतुदी आहेत त्या कलम 352 ते 360 पर्यंत आढळतात. 365 जो आहे तो राष्ट्रपतींचा अधिकार आहे. आणि असाच प्रश्न आपण कुठेतरी आपल्या केंद्रशासित प्रदेश जो लेक्चर घेतलेला त्या केंद्रशासित प्रदेशाच्या लेक्चरमध्ये आपण बघितला होता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर केंद्रशासित प्रदेश हे देखील भाग 8 मधील कलम 239 ते 241 मध्ये आढळतात. आणि मी तुम्हाला तेव्हा देखील सांगितलेलं की आपले जे स्टार्टिंगचे कलम आणि भाग असतात ते आपण पाठ करतो, पण हे जे पुढचे काही महत्त्वाचे भाग आणि कलम आहेत ते आपण दुर्लक्षित करतो आणि परीक्षेत नेमके तेच विचारले जातात. त्यामुळे आणीबाणी विषयक तरतुदी कुठल्या भागात आढळतात हे तुम्ही लक्षात ठेवावं. त्या कुठल्या भागात आढळतात तर भाग 18 मध्ये 352 ते 360 दरम्यान आढळतात. तर नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आपला काय आहे तर भारतीय संविधानाचे कलम 356 याविषयी योग्य विधान ओळखा. आता मित्रांनो, कलम 356 आपण पूर्ण लेक्चरभर बघत आलेलो आहोत, तर या प्रश्नामध्ये नेमकं वेगळंपण असं काय आहे तर राज्यपालाची नियुक्ती, घटक राज्याचे विधानसभा बरखास्तीबाबत, संघराज्याचे स्वरूप एककेंद्री होण्याबाबत आणि नवीन राज्य निर्मितीबाबत. मित्रांनो, कलम 356 आपल्याला पूर्णतः माहिती असतं, पण मग आयोग काय करतं की उगाच आपल्याकडून चुका व्हाव्यात म्हणून अशा प्रकारचे प्रश्न टाकतं. आता इथे आपल्याला राज्यपालाची नियुक्ती हे देखील कधीतरी बरोबर वाटू शकतं, कारण की राज्यपाल शासन करत असतील बुवा. किंवा मग संघराज्याचे स्वरूप एककेंद्री होणं, म्हणजे आपण नेहमी बोलतो की आणीबाणी जर लागली तर एककेंद्री होत आपलं जे राज्य आहे किंवा आपला जो देश आहे तो एककेंद्री झाला. तर अशा ह्या फक्त म्हणजे कन्फ्युजिंग गोष्टी आपल्याला आयोग देत असतं, पण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब बरोबर. म्हणजे घटक राज्याची जर विधानसभा बरखास्त झाली तर कलम 356 लागू होतं आणि राष्ट्रपती संपूर्ण अधिकार आपल्या हातामध्ये घेतात. तर हे जे असे प्रकारचे प्रश्न असतात, हे प्रश्न जर आपण थोडंसं अलर्टनेस ठेवून उत्तरं दिली तर या प्रश्नांचं उत्तर आपल्याला देता येतं आणि जास्त काही आपल्याला प्रॉब्लेम परीक्षेमध्ये जात नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवावं की जर घटनात्मक यंत्रणा जर बंद पडली तर राष्ट्रपती राज्य शासनाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतात. तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच कळला असेल. यापुढे आपण जाऊ. या पुढचं जे प्रश्न आहे तो आहे योग्य विधाने ओळखा. कलम 352 घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी असे संबोधले आहे आणि कलम 356 घटनेमध्ये राष्ट्रपती राजवट असे संबोधले आहेत. आता तुम्हाला इथे असं वाटेल की अरे यार हा कशा प्रकारचा प्रश्न, पण कलम 352 घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबोधलेलं नाही तर तिला आणीबाणीची उद्घोषणा असे संबोधलं आहे आणि कलम 356 जे आहे तिला राष्ट्रपती राजवट असं कुठेही म्हटलेलं नाही. म्हणजे घटनेमध्ये असं कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा तिला आणीबाणी देखील म्हटलेलं नाही. तर ही जी दोन विधानं आहेत ही तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे नॉर्मली आपण वाचत असतो की कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट, कलम 360 वित्तीय आणीबाणी, पण मग परीक्षेमध्ये डायरेक्ट घटनेमध्ये असा उल्लेख आहे का असा जर प्रश्न आला तर आपली कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम जाऊ शकतो. म्हणून हे इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की कलम 352 आणीबाणीची उद्घोषणा असे संबोधली जाते तर कलम 356 घटनेमध्ये आणीबाणी असं कुठेही संबोधलेलं नाही. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, अ व ब दोन्ही चूक. तर आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न असा आहे, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. आता हा प्रश्न राष्ट्रीय आणीबाणीबाबत आहे. आपण कलम 356 राष्ट्रपती राजवट जरी बघत असलो तरी काही प्रमाणात आपण राष्ट्रीय आणीबाणी पण बघू. तर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात, तर ते कधी कधी करू शकतात, फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमणाप्रसंगी, फक्त सशस्त्र बंड प्रसंगी, फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी आणि फक्त पंतप्रधानाच्या लेखी सल्ल्यानुसार. तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे अ व ब बरोबर. म्हणजे युद्ध झालं, परकीय आक्रमण झालं किंवा सशस्त्र बंड झालं तरच राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते. इतर कुठल्याही कारणास्तव राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकत नाही. आणि हे कधी केलं तर 1978 44वी जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार राष्ट्रीय सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला. त्या अगोदर अंतर्गत अशांतता हा शब्द होता. आता अंतर्गत अशांतता या शब्दावर इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली आणि अंतर्गत अशांतता या शब्दाचा अर्थच म्हणजे आपल्याला लावता येत नव्हता, म्हणून
घटनाकारांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की हा शब्द काढून आपण सशस्त्र उठाव हा शब्द टाकू, आणि तेव्हापासून युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव जर झाला तरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात. मित्रांनो, इथे अजून एक माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो की युद्ध आणि परकीय आक्रमण जर झालं तर त्याला बाह्य आणीबाणी असं म्हणतात, आणि जर सशस्त्र उठावामुळे जर समजा राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तर त्याला अंतर्गत आणीबाणी असं म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगतो की युद्ध आणि परकीय आक्रमण जर झालं तर तिला बाह्य राष्ट्रीय आणीबाणी असं म्हणतात, आणि सशस्त्र उठाव जर झाला तर तिला अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी असं म्हणतात. तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळू. कलम 352 आणीबाणीच्या घोषणेबाबत खालील विधाने लक्षात घ्या. आणीबाणीच्या घोषणेपासून 6 महिन्याच्या आत तिला संसदेकडून मान्यता मिळवावी लागते, आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकत नाहीत. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये पण एक ट्रिक दडलेली आहे. आणीबाणीच्या घोषणेपासून 1 महिन्याच्या आतच तिला संसदेकडून मान्यता मिळवावी लागते, आणि हे फक्त राष्ट्रीय आणीबाणीबाबत आहे. जर आपण राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणीचा विचार केला तर 2 महिन्याच्या आत तिला संसदेकडून परवानगी मिळवावी लागते. म्हणजे काय, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करून ही गोष्ट सांगतो. राष्ट्रीय आणीबाणी जर लागू केली तर तिला 1 महिन्याच्या आत आपल्याला संसदेकडून परवानगी मिळवावी लागते, आणि वित्तीय आणीबाणी जर असेल किंवा राष्ट्रपती राजवट जर असेल तर तिला 2 महिन्याच्या आत. त्यामुळे ही माहिती तुम्ही इथे लक्षात ठेवावी. त्यानंतर विधान ब जे आहे संपूर्ण मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारशीची, तर संपूर्ण मंत्रिमंडळ असून संपूर्ण केंद्रीय कॅबिनेट. म्हणजे हा प्रश्न या आधी परीक्षेत येऊन गेलेला आहे आणि बऱ्याच जणांनी याचं उत्तर बरोबर असं लिहिलं, पण संपूर्ण मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारशीची इथे गरज नसते तर केंद्रीय कॅबिनेटची गरज असते, आणि त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. तर तुम्ही ह्या ज्या 2 ट्रिक्स आहेत किंवा हे जे इथे कन्फ्युजनच्या गोष्टी आहेत या नक्की तुम्ही लक्षात ठेवाल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तशा प्रकारे उत्तर द्याल अशी मला खात्री आहे. तर यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आपला काय सांगतं, तर राज्यघटनेनुसार राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. विधान अ काय आहे, जेव्हा राज्य शासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळ नामंजूर होते. आणि विधान ब काय सांगतं, जेव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर मतभिन्नता असेल. आता हा प्रश्न देखील ट्रिकी आहे. म्हणजे राष्ट्रपती राजवट कधी लागू होते हे आपण आधी बघितलं, पण ते दोन्ही पर्याय या दोन्ही पर्यायांमधून आपल्याला तो संदर्भ भेटत नाही. तर जेव्हा राज्य शासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळ नाममंजूर करते, याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की जे सरकार आहे त्या सरकारने स्वतःचाच निर्णय पारित केला नाही किंवा तो फेल गेला तर त्याला राजीनामा द्यावा लागतो, आणि त्याने जर राजीनामा दिला तर पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतं आणि साहजिकच तिथे राष्ट्रपती राजवट लागू होते. तर या प्रश्नाचं उत्तर विधान अ बरोबरच आहे. आणि विधान ब जे आहे, जेव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर मतभिन्नता असेल, तर अशा प्रकारचा कुठेही घटनेमध्ये उल्लेख नाही की या दोघांमध्ये जर मतभिन्नता झाली तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. तर म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, अ बरोबर आणि ब चूक. तर आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळू. शेवटचा प्रश्न असा आहे, खालील विधाने लक्षात घ्या. विधान अ आहे, सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट जम्मू काश्मीर राज्यात लावण्यात आली होती. आणि विधान ब आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत फक्त एकदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे अ व ब दोन्ही चूक. तुम्हाला इथे थोडंफार कन्फ्युजिंग वाटलं असेल, कारण की राष्ट्रपती राजवट जी लागू होते ती आपण नेहमी ऐकतो की जम्मू काश्मीरमध्ये कुठेतरी लागू होते, आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की सर्वप्रथम जम्मू काश्मीरमध्येच लागू झाली असेल. पण सर्वप्रथम जी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली ती पंजाबमध्ये आलेली, आणि महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकदा नाही तर 2 राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. म्हणजे 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 रोजी आणि 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2014 रोजी, म्हणजे जे आता मागील सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर थोड्याफार म्हणजे विधानसभांच्या निवडणुका होईपर्यंत आपल्या इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. तर हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवावं. त्याचबरोबर सर्वाधिक कुठे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये.
त्यानंतर राष्ट्रपती राजवट सर्वाधिक लागण्यामध्ये पंजाब राज्यानंतर जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, नागालँड, केरळ आणि यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक 10 वेळा राष्ट्रपती राजवट उत्तर प्रदेशमध्ये लावली गेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती 2 वेळा लावली गेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवावं. आपण काय बघितलं तर सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट ही जम्मू काश्मीरमध्ये नाही तर पंजाबमध्ये लागू केली गेली आणि महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. तर आज आपण संपूर्णत राष्ट्रपती राजवटीबद्दल आणि एकंदरीतच आणीबाणीबद्दल बघितलं. जेव्हा विजन स्टडीवर पॉलिटी लेक्चर आपण घेऊ त्या टायमाला पूर्ण आणीबाणी आपण एकदम डिटेल्समध्ये बघणार आहोतच, त्यावेळेस हे सगळे कन्सेप्ट आपले नक्की क्लिअर होतीलच. तर आजचा लेक्चर तुम्हाला कसा वाटला ते याद्वारे कळवा. अजून जे टॉपिक्स असतील राज्यशास्त्राशी रिलेटेड आपण घेऊ शकतो पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये, तर तसे टॉपिक्स देखील तुम्ही लेक्चरद्वारे मला कळवा. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.